नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल यामुळे मानवी आरोग्य आज धोक्यात आलं असून नवनवीन आजार निर्माण होत आहे. स्वाईन फ्लू, कोरोना या आजारांची तलवार डोक्यावर टांगलेली असताना H3N2 नावाचा विषाणू निर्माण झाला आहे. H3N2 विषाणूचं प्रमाण आता कमी झालं असलं तरी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण भागातील नागरिकांनी सध्या सुट्ट्या आणि लग्न समारंभ यामुळे गर्दी वाढत असून यासाठी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते यांनी H3N2 विषाणूची लक्षणे कोणती, अशी लक्षणे आढळल्यास काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा, अनेक लोक उपवास करतात, उपवासाचे प्रमाण कमी करावं, कोणत्या व्यक्तीमध्ये H3N2 लक्षणे जास्त आढळून येतात याबाबतची सविस्तर माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीला बोलताना डॉक्टर नेहते यांनी दिली. मी डॉक्टर हर्षल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक. सर्वांना आवाहन करतो आपल्या ग्रामीण भागातील जनतेला की जसं H3N2 प्रमाण जरी आता कमी असेल तरी आता लग्न सराई आणि बाकीचे सुट्ट्या याच्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढत आहे, तरी आपण गर्दीमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. जसं की मास्कचा वापर, त्यानंतर हात वारंवार स्वच्छ धुणे, गर्दीत शक्यतो काळजी घेणं, आणि याचबरोबर जे उपवास आहेत उपवासाचं प्रमाण म्हणजे जास्त न ठेवणं, उपाशी न राहणं, त्याचबरोबर जेवणामध्ये फळं पालेभाज्या याचा आहार ठेवणं, ज्या वयोवृद्ध लोकांना गंभीर आजार आहेत त्यांनी त्यांचं उपचार नियमित करून घेणं, ट्रीटमेंट वेळेवर घेणं, जेणेकरून जे स्वाईन फ्लूचे जे लक्षणं आहेत किंवा H3N2 जे लक्षणं आहेत त्याचे जर लक्षणं आढळले तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखवणं आणि उपचार करून घेणं. आपल्याकडे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय इथे त्याचं उपचार व्यवस्थितपणे केला जातो. तरी सर्वांना आवाहन आहे की आपली आरोग्याची काळजी घ्यावी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.